ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम महाराज ज्ञानेश्वर 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 माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पदवल्लभ दिगंबरा ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले ज्ञानोबा माऊले माऊले तुकाराम ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम ज्ञानराज माऊले तुकाराम ज्ञानराज माऊले तुकाराम राम कृष्ण हरी मी हरी भक्त पारायण श्री नामदेव शिर्के आपल्या हार्मोनियम प्लेयर NS या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण माऊलींचं भजन म्हणजे नाम घोष पहा. आपण ज्यावेळेस गवळणींना सुरुवात करायच्या अगोदर माऊलींचं भजन घेतो त्या अगोदर त्या गवळणी म्हणायच्या अगोदर आपण माऊलींचं भजन घेतो त्यावेळेस हे नाम घोष घ्यायचा हे माऊलींचं भजन घ्यायचं पहा. त्याच्यात गणपतीचंही भजन घेता येतं दत्ताचंही भजन घेता येतं पहा. कसं तुम्हाला आता म्हणून दाखवलेलंच आहे त्याचं नोटेशन पाहूया आपण. याला सगळे शुद्ध स्वर लागतात पहा. सारे गम पदनिसा सारे गम पदनिसा सानी धप मगरे सा हाँ सुरुवात कशी करायची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हे दोन वेळेस म्हणायचं त्याचं नोटेशन पाहूया. ज्ञानेश्वर म्हणजे म वर जाऊन थांबायचं किंवा वाजवायचं ज्ञानेश्वर जेवढे शब्द आहेत तेवढे वाजवायचे अक्षर पहा किंवा जाऊन थांबायचं ज्ञानेश्वर म्हणजे म म म म माऊली गरे साध ज्ञानराज माऊली तुकाराम पहा. द
ज्ञान राज सा माऊली माऊली सारे ग तुकाराम रे सा। एक दोन वेळा म्हटलं त्यानंतर महाराज ज्ञानेश्वर कसबा महाराज ज्ञानेश्वर नोटेशन पा गप सा 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 निरे सनी धप म पुन्हा ज्ञानेश्वर कसम ज्ञानेश्वर पनी धप मगरे पनी धप मगर हवा ज्ञानेश्वर सुरुवातीच ज्ञानेश्वर महाराज गप ज्ञानेश्वर निरेसनी धप म हा आलाप झाला ज्ञानेश्वर पुन्हा एकदा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ध ध ध ज्ञानेश्वर तीन वेळा ध वाजव ज्ञानेश्वर आणि र ला र म्हणून तो आलाप मार ज्ञानेश्वर पनी धप मगरे त्यानंतर ज्ञानेश्वर म्हणजे प प प प माऊली मगरे सा ज्ञानेश्वर माऊली प प प प मगरे सा ज्ञान राज माऊली तुकाराम ध ध सा सा ज्ञान राज ध ध सा सा आणि माऊली माऊली सारे ग माऊली तुकाराम रे सा सा म्हणजे तुकाराम एवढं म्हटलं पुन्हा आपण गणपतीचा नाम घोष करणार आहोत पा ओ सावर आपण येऊन थांबलो आता इथून ओम म्हणजे सागर इथून चालू करायचं ओम गण गण पतये वा ओम गण गण इथं गवर जाऊन थांबत सागर म्हणजे ओम ओम आणि गवर जाऊन गण गण पतये गण गणपर्यंत थांबायचं इथं पतये कसं वाचतं बा पतये नम म्हणजे रे ग ग ग पा ओम गण गण गवर एवढे शब्द आहेत अक्षर पतये नम रे ग ग ग त्यानंतर श्री सिद्धी विनायक श्री सिद्धी विना परत म्हणजे श्री ग वि सिद्धी रे ग विना सिद्धी विना परत गवर थांबायचं सिद्ध रे ग म्हणजे सिद्धी विना आता एक कसं वाजव
यक नमो नमः सिद्धि विना यक नमो नमः मुझे धपगरे रे यक नमो नमः धपगरे रे रे त्यानंतर पा अष्टविनायक म्हणजे सा रे इथे बघा अष्ट अष्ट अष्टविनायक म्हणजे रेवर एवढा शब्द म्हणायचा अष्टविनायक नमो नमः सारे सारे गणपती किंवा जाऊन थांबलं तर चालेल गणपती किंवा वाजवा गणपती जेवढे शब्द अक्षर असतील तेवढे वाजवा गणपती सा 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 बप्पा मोरया रे ग रे सा सा अष्टविनायक नमो नमः गणपती बप्पा मोरया सा 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 रे ग रे सा सा त्यानंतर पुन्हा तोच मंत्र पुढं वरच्या सुरात म्हणायचं बघा ओम ओम गण गण इथपर्यंत आपण थांबत ग वरून प परत ओम गप ओम गप ओम गण 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 ओम गंग गण ओम गंग गण पतये म्हणजे पध पतये पतये नम पध पध त्यानंतर श्री सिद्धी विना धवर एवढा शब्द शब्द वाचवा श्री सिद्धी विना यक नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमो नमः द प प प ग नमो नमो म्हणजे द प नमः 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 प प ग आणि पुन्हा अष्टविनायक नमो नमः अष्टविना अष्टविना अष्टविनायक नमो नमः गवर जाऊन थांबत अष्टविना परत गवर थांबत अष्टविना यक म्हणजे धप यक अष्टविनायक म्हणजे धप नमो नमः ग रे 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 त्यानंतर गणपती म्हणजे सा 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 गणपती बप्पा मोरया सा 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 रे ग रे सा सा आता यानंतर थोडासा बदल केलेला आहे हे दोन वेळा म्हटला मंत्र पुन्हा थोडीशी वेगळी रचना केलेली पहा गणपती बाप्पा मोरया म्हणजे रे ग ग रे गणपती बाप्पा म्हणजे गवर जाऊन थांबायचे रे ग ग ग ग ग मोरया रे ग ग ग रे सा गजानना श्री सारे सारे ग गणरा गण गणरा गणराया
पूर्ण बघा. गणपती बाप्पा मोरया गजानना श्री गणराया रे गरे सा, हे दोन वेळेस म्हणायचं. त्यानंतर आपण ज्या वेळेस म्हणतो त्या पाठीमाग आपल्या पाठीमाग कोरस असतो पा म्हणणारे असं, तेवढ्या वेळ थांबायचं आणि नंतर थोडीशी चाल बदलायची बघ. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा म्हणजे ग ग ग ग प प, गणपती बाप्पा मो मोरया प ध ध प, गजानना रे ग ग म गजानना श्री गणराया गणराया, श्री म्हणजे प म प म प म ग रे सा गणराया म प म ग रे सा, ती लाईन कशी वाजब. गणपती बाप्पा मोरया गजानना श्री गणराया, त्यानंतरची लाईन पा गणपती बाप्पा मोरया. आता हे गणपती बाप्पा तार सप्तकात सहा पासून चालू करेल. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा सा 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 सा, जेवढे अक्षर असेल किंवा जाऊन जाऊन थांबायचं बा. गणपती बाप्पा सा 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 मोरया नी नी धप, गण गजानना श्री ग प प धनी गणराया गजानना श्री गजानना श्री गजानना म्हणजे ग प प ध श्री म्हणजे नि ध द ध नि नि प भ गण गणराया गणराया ध ध ध नि नि प. आणि यानंतर सावर थांबून फक्त गणपती बाप्पा असं म्हणायचं. मागचे कोरसवाले मोरया म्हणतात आणि त्यानंतर मग आपण पाहा कसं म्हणायचं त्यानंतर. मोरया रे बाप्पा मोरया रे, हे सोपे पा. ग म ग रे सा ध सा रे ग म ग रे सा, मोरया रे बाप्पा मोरया रे ग म ग रे सा ध ग म ग रे सा रे सा ध सा रे ग म ग रे सा. त्यानंतर हे दोन वेळेस म्हणायचे. नंतर मोरया रे म्हणजे म वर थांबायचं. मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा म्हणजे ग म मोरया रे प ध प म ग रे सा, मोरया प ध प म रे मोरया रे आणि त्यानंतर हे एकदा म्हणायचं आणि त्यानंतर पुन्हा ग म ग रे सा ध सा रे ग म ग रे सा, हे तुम्हाला पाठ सुद्धा होईल पा.
ग म ग रे सा ध सा रे ग म ग रे सा शुद्ध स्वर है सगळे मोर यारे बाप्पा मोर यारे बाप्पा मोर यारे त्यानंतर आपण याच्यामध्ये दिगंबरा दिगंबरा असा सुद्धा घोष करू शकतो. पहा त्याचं दिगंबरा रे ग ग ग दिगंबरा रे ग ग रे सा दिगंबरा रे ग ग ग रे सा श्रीपाद म्हणजे सा रे सा वल्लभ दिगंबरा एकदम म्हणून दाखवतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बघा परत रे ग ग ग ग म्हणजे दिगंबरा म्हणजे रे ग ग ग परत रे ग ग ग रे सा दिगंबरा श्रीपाद म्हणजे श्रीपाद वल्लभ सारे सारे ग ग दिगंबरा रे सा 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 दिग दिगंबरा रे रे सा सा त्यानंतर पुन्हा वरती थोडं पंचमला जाऊन म्हणे दिगंबरा दिगंबरा ग प प प दिगंबरा दिगंबरा प ध ध प दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ग प प प म्हणजे दिगंबरा दिगंबरा प ध ध ध नरे तिथून रे वर येत श्रीपाद रे ग ग वल्लभ रे म प प म म म ग रे सा दिगंबरा कसं वाचन लाईन पूर्ण कशी म्हणते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्यानंतर थोडं त्याच्यात अजून ऍड केलेलं पहा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण दिगंबरा दिगंबरा म्हणतो तेच नोटेशन बघा थोडासा फरक असतो ब्रह्मा विष्णू रे ग ग ग ग महेश्वरा रे ग ग ग रे सा श्रीपाद वल्लभ सारे सारे ग ग दिगंबरा रे सा 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 आणि त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली म्हणायचं ते कुठल्या पद्धतीने म्हणायचं बघा एकदा सुरुवातीला जे नोटेशन दिलेलं आहे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम म्हणजे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हे म्हटलं एकदा की थोडी रंजकता येण्यासाठी पुन्हा थोडीशी चाल बदल केली बा ज्ञानेश्वर माऊली म्हणजे द ध ध सा रे म म म माऊली ज्ञानराज माऊली
ग ग रे सा रे ग ग ग ज्ञानोबा रे रे सा नी कोमल नी ज्ञानोबा माऊले रे 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 माऊले तुकारा मुझे मग रे सा 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 पा हे एक दोन वेळा म्हणायचं पा याचं परत ज्ञानेश्वर मा संपूर्ण म्हणून दाखवतो पा कस म्हणत ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले ज्ञानोबा माऊले माऊले तुकारा पा याचं नोटेशन परत द द सा रे म म म ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले ग ग ग ग रे सा रे ग ग ग रे रे सा नी रे 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 म्हणजे ज्ञानोबा माऊले माऊले तुकारा मग रे सा माऊले मग रे माऊले तुकारा तुकाराम तीन वेळा साईन तुकाराम किंवा दोन तुकाराम सा 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 आणि यानंतर आपलं पुन्हा रेग्युलर ज्ञानेश्वर माऊली आणि संपवायचं ते हे दोन वेळेस म्हणे बघा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊले तुकाराम अजून एक सांगतो थोडस आणि कस म्हणायचं बा थोडेसे रंजक तर येण्यासाठी आपण एकदा म्हटलो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊले तुकाराम आणि एक दोन वेळेस परत म्हणायचं ज्ञानराज माऊले तुकाराम ध ध सा 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 रे ग रे सा सा ध ध सा 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 पा ज्ञानराज मा ज्ञानराज म्हणजे ध ध सा सा ज्ञानराज माऊले तुकाराम हे दोन 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 तीन वेळेस म्हणायचं बा ज्ञानराज माऊले तुकाराम ध ध सा 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 रे ग ज्ञानराज माऊले सा रे ग रे सा सा याचं नोटेशन थोडस आपण ज्ञानेश्वर फक्त म्हटलेलो नाही फक्त त्याच्यात ज्ञानेश ज्ञानराज माऊली तुकाराम हे याचं नोटेशन सुरुवातीला दिलेलं आहे तेवढंच वाजवायचं फक्त पीस का द द सा 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 ज्ञानराज माऊले तुकाराम हे दोन वेळेस म्हणायचं आणि पुन्हा ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम धन्यवाद